दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकमधील पंचवटी परिसरातील आडगाव शिवारात असलेल्या कोणार्क नगरमध्ये देवाज ग्रुप व आरडी एकनिष्ठ फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले। त्यानिमित्त महिलांसाठी खास दांडिया व गर्भाप्रेमींसाठी भव्य गर्भारास दांडियाचे आयोजन करण्यात आले असून या उत्सवामध्ये पहिल्या दिवसापासून दांडिया व गरबा आयोजित करण्यात आला आहे। यामध्ये महिला वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळतोय। विशेष आकर्षण म्हणजे या ठिकाणी दररोज बक्षिसाचे देखील आयोजन करण्यात आले। रोज प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण केले जाते। देवाज ग्रुप आरडी एकनिष्ठ युवा फाउंडेशन तर्फे गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही नवरात्र उत्सव इथं खूप आनंदात साजरा करतो। आम्हाला महिला वर्गांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो। गेल्या कित्येक वर्षापासून महिलांचा सहभाग खूप जास्त आहे आमच्या मंडळामध्ये। आज आम्ही बरेचसे बक्षिसं काढले, त्याचप्रमाणे आम्हाला विविध लोकांनी हे कार्यक्रम करण्यासाठी मदत केली, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो। तसेच आम्ही जे बक्षिसं काढतो ते असे मोठे मोठे बक्षिसं काढतो आणि त्याच्याकरता परीक्षक नेमतो। गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम करत असून आमच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो, त्याबद्दल मी परिसरातल्या सर्व लोकांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि इथून पुढं पण त्यांचे असेच सहकार्य आम्हाला मिळत राहील याची मी आशा बाळगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। देवाज ग्रुप आरडी एकनिष्ठ युवा फाउंडेशन की तरफ से सियाराम शर्मा बहुत बहुत धन्यवाद करता है और राम अनुसंधान और विशाल पगार बहुत ही मतलब अच्छा नवरात्रा उत्सव मनाया जाता है 15 साल से और लोगों का यहाँ उत्साह बहुत ही अच्छा उत्साह है। लोग बढ़ चढ़ के यहाँ भाग ले रहे हैं और यहाँ लोगों को अच्छे अच्छे गिफ्ट भी दिए जाते हैं, लेकिन उनको उत्साह देख के मुझे बहुत ही अच्छा लगा यहाँ आके। राम अनुसंधान और विशाल पगार जो भी यहाँ इतना अच्छा कार्य हो रहा है 15 साल से, मुझे बहुत अच्छा लगा। युवा फाउंडेशन को बहुत बहुत धन्यवाद। देवाज ग्रुप व आरडी एकनिष्ठ युवा फाउंडेशन नवरात्रि उत्सव बहुत बहुत अच्छा लगा। सर्वप्रथम राम अनुसंधान आणि देवाज ग्रुप एवं आरडी एकनिष्ठ युवा फाउंडेशन को पिछले 15 साल से सहकार करते आ रहा हूँ और एक साथ में हम लोग ये कार्यक्रम करते हैं और बहुत सारे महिलाओं को, सबसे ज़्यादा महिलाओं का प्रतिसाद यहाँ पे आरडी एकनिष्ठ युवा फाउंडेशन में मिलता है और इसी के साथ हम आशा करते हैं कि आगे भी ऐसा कार्यक्रम हम करते रहेंगे। जय माता दी। दरम्यान देवाज ग्रुप व आरडी एकनिष्ठ फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दांडिया आणि गरब्याचा नागरिकांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे। अनेक महिला येथे गरबा व दांडिया खेळून आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहेत। मी देवाज ग्रुप व आरडी एकनिष्ठ युवा फाउंडेशनचे मनापासून आभार मानते। आम्हाला पक्षी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आम्ही इथे अनेक वर्ष झाले खेळत आहोत। खूप छान छान असे कार्यक्रम हे अरेंजमेंट करतात आणि खूप छान बक्षीस असे देतात। खूप खूप धन्यवाद। तिचं नाव कोणार थुमनिया। मी देवाज ग्रुप अँड आरडी एकनिष्ठ फाउंडेशन यांचं मनपूर्वक आभार मानते। त्यांनी एवढं छान नियोजन केलं आहे, त्यामुळे आम्हाला इथे डान्स करायची संधी मिळते आणि आमच्या आम्ही कला इथे सादर करू शकतो। थँक्यू सो मच। Thank you.
डॉक्टर भाऊ पगार यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून इथे गर्भारस्त कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. आमचे वडील आमदार असल्यापासून मी गेल्या 15 वर्षापासून एकदाही हा कार्यक्रम चुकवलेला नाही, रामभाऊ याच्या पुढे चुकवणार नाही. आणि त्याच्यामुळे एवढा चांगला गरब्याचा कार्यक्रम चालू असताना भाषणबाजी बरोबर नाही, त्याच्यामुळे आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. प्रभू सप्त आपली सप्तशृंगी माता आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी देव ही देवीचं मी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना पुनश्च शुभेच्छा देऊन सांगतो. धन्यवाद. मी मंडळकर्ण त्यांचे खूप खूप आभार मानतो. इथून पुढे पण त्यांचं असंच सहकार्य आम्हाला राहिलंच आणि आपल्या परिसरामध्ये जे डेव्हलपमेंट आपण करतोय ते बरेचसा निधी आपण राहुल वंच्या आमदार निधीतून आणून या परिसरामध्ये कामं केलेले, तसेच आपल्याला दिलीप निमसे आणि उद्धव बाबा निमसे यांचं पण मोलाचं सहकार्य या परिसरात आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण आमदार साहेबांच्या निधीतनं इथं बरेचसे कामं केले आणि इथून पुढे पण करतोय. आता सुद्धा श्रीरामनगरमध्ये पेवर ब्लॉकचं आपण एक काम मंजूर केलेलं आहे. आता भाऊंना तिकडचे लोक आग्रहाने बोलवत आहे, परंतु त्यांचं शेड्यूल एवढं बिझी आहे की मी त्यांना आग्रह करू शकत नाही. मी भाऊंना एक विनंती करतो की 2 मिनिटं त्यांनी आमच्या मंडळा संदर्भात बोलव. दांडिया गरबाचे आयोजक रामभाऊ संधान, सुवर्णा संधान, विशाल पगार, आमदार राहुल डिकले, आमदार सुहास कांदे, अध्यक्ष धीरज वाघ, उपाध्यक्ष निलेश चौधरी, सनी संधान, कार्याध्यक्ष शैलेश सोनवणे, अक्षय गवारे, खजिनदार निलेश आहेर, गणेश जाधव, सल्लागार मिलिंद गवते, नाना वाडेकर, सचिव सनी गवळी, राहुल पाटील, संगणक गौरव देवरे, हितेश शेवाळे यांनी केले असून दररोज देवीची आरती प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत होत असते. हा नवरात्री उत्सव 10 दिवस शांततेत पार पाडण्यासाठी सप्तशृंगी महिला मंडळाच्या सर्व महिला पदाधिकारी यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे आयोजक रामभाऊ संधान आणि त्यांचे कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत. गणेश खराट, दक्ष न्यूज, आडगाव, नाशिक. एनपीए गोल्ड लोन. फक्त एका दिवसामध्ये सोने तारण कर्जामधून मुक्ती मिळवा. कर्जाचे मुद्दल भरू शकत नाही, कर्जाचे व्याज वेळोवेळी भरू शकत नाही, कर्जाचे नूतनीकरण रिन्यूअल करू शकत नाही. बँकेत किंवा इतर फायनान्स कंपनीमध्ये तारण ठेवलेले सोने आर्थिक अडचणीमुळे विकून उरलेले पैसे वापरायचे असल्यास आम्ही तुम्हाला पैशांची त्वरित मदत करू. चला तर मग अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 79-72-96-78-93 79-72-96-78-93 या नंबरवर. चिंता करू नका, आम्ही आपणास सोने तारण कर्जातून मुक्त करू. ऑक्शनमध्ये दागिने सोडवून आणि विकून देऊ. चला तर मग आजच संपर्क करा एनपी गोल्ड लोन मध्ये.